सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी आटपाडी तालुक्यातील अण्णाभाऊंसाठी चौकात समोर होलार समाज भव्य वाजंत्री मेळावा हा कार्यक्रम आयोजित केलाय। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आटपाडीचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, होलार समाजाचे अध्यक्ष रोहित पवार, जावीर व इतर मान्यवर उपस्थित होते। या मेळाव्यात लाखो संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। या मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणामध्ये उद्या नरेंद्र मोदी साहेब यांचा जन्मदिवस असल्याचे सांगितले आहे। नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदीने विश्वकर्मा नावाची योजना आणली आहे। ही योजना सोनार, सुतार, लोहार, कुंभार, आपण सगळे मंडळी मूर्ती बनवणारे, सुपली बनवणारे, झाडू बनवणारे, हे जे छोटे समाज आहे, चप्पल बनवणारे, हे छोटे छोटे व्यवसाय करणारे समाज आहेत, या सगळ्या समाजासाठी केंद्र सरकारने 13,000 कोटींची योजना आणली आहे। याची लॉन्चिंग उद्या होणार आहे असे गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केलंय। आणि मागणी व निवेदन न देता गावातील लोकांना काय पाहिजे याची जाणीव असताना सरकार केंद्रामध्ये काम करत आहे, राज्यामध्ये काम करत आहे, तुमच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, तुमच्याकडे कोणी बघितलं नाही, स्वतंत्र मागास आयोगाची स्थापना व्हावी, या आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या होलार समाजाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक परिस्थिती काय आहे याचा अभ्यास व्यवस्थितपणे व्हावा, हे जे मागणी आहे ती अत्यंत योग्य आहे आणि त्यासाठी सुद्धा मी स्वतः तुमच्या सर्वांचा सहकार्य म्हणून पाठपुरावा करेन असे आटपाडीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं आहे। जे सरकार छोट्या छोट्या घटकांचा विचार करतं त्यांच्या बाजून आपण ठामपणे उभं राहणं, आणि आपली संख्या तर एवढी 25 लाखाची संख्या आहे। मित्रांनो, उद्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवसाच्या दिवशी त्यांनी एक संकल्पना मांडली, विश्वकर्मा नावाची योजना येते। आणि या महाराष्ट्रातले आणि देशातले जे पारंपरिक समाज आहेत, ज्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे, म्हणजे गावातला सोनार, सुतार, लोहार, कुंभार, आपण सगळे मंडळी मूर्ती बनवणारे, झाडू बनवणारे, टोपली बनवणारे, हे जे छोटे छोटे समाज आहे, आपले चप्पलचा व्यवसाय करणारे, या सगळ्या समाजासाठी केंद्र सरकारनं 13,000 कोटीची योजना आणली आहे आणि त्याचं लॉन्चिंग उद्या होत आहे। म्हणजे छोट्या गावातल्या लोकांनी काही कुणी मागणी केली होती का? कुणी जाऊन निवेदन दिलं होतं का? नाहीये। पण गावातल्या लोकांना काय पाहिजे, तळागाळातल्या लोकांना काय पाहिजे याचं जाणीव असताना सरकार केंद्रामध्ये काम करतंय, राज्यामध्ये काम करतंय। तुमच्या भावना अत्यंत तीव्र आहेत की आमच्याकडे कुणी बघितलं नाही, स्वतंत्र मागास आयोगाचं स्थापना व्हावी, त्या आयोगाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या होलार समाजाचा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, त्यांचं राहणीमान काय आहे, त्यांच्या शिक्षणाची परिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे, याचा व्यवस्थितपणे अभ्यास व्हावा, ही जी मागणी आहे ती अत्यंत योग्य मागणी आहे। आणि त्यासाठी सुद्धा मी स्वतः तुमचा सर्वांचा एक सहकारी म्हणून मी सरकारकडे पाठपुरावा करेन आणि सरकारकडे मागणी करेन की या स्वतंत्र आयोगाची सरकारनं निर्मिती करावी। आणि मित्रांनो, हे सरकार मागणार आहे। सीके मराठी न्यूज, सांगली जिल्हा प्रतिनिधी लचिंडी काळे।